नमस्कार मंडळी आर के फूड कॉर्नर मराठीमध्ये तुमचं परत एकदा खूप 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 स्वागत आहे आज मी तुम्हाला मिक्स लोणचं कसं बनवायचं हे दाखवणार आहे गाजर फुलकोबी हिरवी मिरची अद्रक आणि लसूण ह्याचं हे मिक्स आचार बनवणार आहे हे लोणचं तुम्ही एक वेळेस करून वर्षभर देखील टिकवू शकतात इथे मी शंभर ग्राम हिरवी मिरची घेतलेली आहे त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला जर का मिरचीचं प्रमाण ह्या लोणच्यामध्ये अजून वाढवायचं असेल तर तु तुम्ही तु वाढवू शकता शंभर ग्राम फुलकोबीचे असे तुरे घेतलेले आहेत ते देखील तोडून घेतलेले आहेत शंभर ग्राम लसूण घेतलेलं आहे शंभर ग्राम किंवा दोन ते तीन असे गाजर घेतलेले आहेत गाजरची साल काढलेली नाही गाजर फक्त धुवून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत अद्रकची साल काढून तुकडे करून घेतलेले आहेत हे सर्व चिरलेल्या भाज्या गाजर मिरची अद्रक हे सर्व उन्हामध्ये चार तास सुकवून घेतलेलं आहे दोन चमचे शेंदे मीठ दोन चमचे काळं मीठ ह्या लोणच्यामध्ये मी शेंदे मीठ आणि काळं मीठ वापरणार आहे चार चमचे लोणच्याचा चा तयार मसाला हा होममेड आचार मसाला आहे हा लोणच्याचा मसाला मी घरी कसा बनवला ह्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे व सर्व साहित्य सविस्तर पद्धतीने व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता ह्या लोणच्यासाठी आपल्याला गरम करून थंड केलेलं मोहरीचं तेल लागणार आहे शंभर ग्रॅम आणि अर्धा कप लिंबाचा रस लागणार आहे एक मोठं पसरट भांडं घ्या हे शंभर ग्रॅम मोहरीचं तेल मी गरम करून थंड करून घेतलेलं आहे शंभर ग्राम बारीक चिरून घेतलेला अद्रक हिरवी मिरची फुलकोबी गाजर आणि लसूण सर्व ह्या भांड्यामध्ये मिक्स करा हे लोणचं टिकवण्यासाठी आपल्याला ह्या सर्व भाज्या किंवा ह्याच्यामध्ये अजून तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या मिक्स करू शकता पण हे सर्व चिरण्याआधी धुवून घ्या काळं मीठ मिक्स करा शेंदे मीठ तयार लोणच्याचा मसाला अर्धा कप लिंबाचा रस भाज्यांचं लोणचं केल्यानंतर ते फार लवकर खराब होतं असं का होतं कारण भाज्यांमध्ये खूप नैसर्गिक ओलावा असतो पाणी असतं आणि काही काही भाज्यांना मीठ आणि लिंबू लागल्यानंतर अजून पाणी सुटतं जसं की गाजर अद्रक त्यासाठी ह्या सर्व भाज्या लोणच्यासाठी जर का तुम्हाला वापरायच्या असतील तर त्या कापल्यानंतर उन्हामध्ये चार तास तरी सुकवून घ्या गरम करून थंड करून घेतलेलं तेल मिक्स करा हे सर्व साहित्य चमच्याने मिक्स करा कोणतंही लोणचं बनवते त्यावेळेस जे पण काही भांडे वापरताल ते पूर्णपणे कोरडे वापरा कारण लोणचं खराब व्हायची शक्यता जास्त करून ही पाण्यामुळेच होते लोणच्यासाठी घेणाऱ्या भाज्या देखील ताज्या असाव्यात भाज्या ह्या चिरण्याच्या आधी धुवून पूर्णपणे कोरड्या करून घ्या आणि नंतरच त्या चिरा आता हे लोणचं मिक्स झालेलं आहे हे लोणचं काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवा कारण हे लोणचं आपल्याला दोन ते तीन दिवस उन्हामध्ये ठेवायचं आहे प्लास्टिकच्या बर्णीमध्ये हे लोणचं भरू नका त्यामुळे लोणच्याला प्लास्टिकच्या बर्णीचा वास लागतो हे लोणचं तुम्ही भातासोबत पुरीसोबत पराठ्यासोबत पोह्यासोबत किंवा उपम्यासोबत देखील खाऊ शकता जेवताना साईड डिश म्हणून तोंडी लावण्यासाठी देखील वापरू शकता आता तीन दिवसानंतर हे लोणचं बघा ह्याला मस्त तेल सुटलेलं आहे आणि लोणचं आता खाण्यासाठी तयार आहे ह्यातील गाजरची आंबड गोड चव लागणार आहे कोबी कुरकुरीत लागणार आहे लसूण अद्रक आणि हिरवी मिरची हे सर्व फार नरम पडणार नाही ते नेहमी खातेवेळेस कुरकुरीतच राहणार आहे तर लोणच्याची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर ह्या रेसिपीला लाईक करा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत